जे काही कोणा केलं असेल नेमकं काय प्रकरण आहे, कशासाठी तो व्हिडिओ काढला होता, कसं मी आता एक तर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम दोन्ही वापरत नाही, नेमकं काय त्या व्हिडिओत आहे मला माहीत नाही, पण मला वाटते व्यक्तिगत काही ज्या त्याच्या त्यांच्या संदर्भात जे काही व्हिडिओ व्हायरल होतं ते राजकीयदृष्ट्या चुकीचं आहे आणि असं कुठला प्रकार होऊ नये याची काळजी घेतली. अधिवेशन सुद्धा आपण कधी सहभागी? मी थोडं मला नागपूरला काम होतं, उद्यापासून मी सहभागी झाले. खासगी व्यक्तिगत रूप से जो भी है मुझे पता नहीं, मुझे न्यूज भी पड़ी नहीं है. जो भी है व्यक्तिगत रूप से उनके खासगी जीवन में जो भी होगा कम ज़्यादा, और उसको किस प्रकार जनता ले न लेना चाहिए लेना चाहिए उसका अपना अपना अपनी अपनी भूमिका होती है. सभी पार्टी की महिला बहुत सारे आक्रामक हो गई है, सभी पार्टी की महिला बहुत सारे आक्रामक हो गई है उस वीडियो को लेकर. देखो अभी उसमें किसी ने तकरार की क्या, किसी से बेइज्जती हुई है क्या, किसी पर अन्याय होगा तो उस पर सजा होना चाहिए. अच्छा तुम्ही गुवाहाटीमध्ये शिंदे साहेबांसोबत होते, काल एनडीएच्या मीटिंगमध्ये होतो, तरी तुम्ही एनडीएमध्ये जायच्या काय बाबतीत तुमच्या मनात संभ्रम आहे, कार्यकर्ते करतो तुमचे शब्द बाहेर नाही आहे, त्यामुळे मग हा निर्णय नेमका अडकतो? नाही, शब्दाबाहेर नाही आहे म्हणजे काय, त्यांना विचारूनच निर्णय घेत असतो आपण. कार्यकर्ता आमच्यासाठी जीवाची प्राण आहे आणि त्याच्यामुळं एन डी एमध्ये आत्तापर्यंत आम्ही सामील झालो नाही, म्हणजे सरकारमध्ये सामील झालो, सरकारला पाठिंबा दिला, पण प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये काँग्रेसले किंवा भाजपाला असं कोणाला आपण पाठिंबा दिला नाही आणि मी कोणाचा घेतलाय नाही. पण मग तुम्हाला इंडियाकडून ऑफर आहे का? आता ऑफर आहे म्हणूनच आमंत्रित आले ना. इंडियाकडून म्हणजे विरोधी पक्षाकडून? तुम्हाला विरोधी पक्षाकडून मला माहीत नाही, पण मला वाटते इंडियाकडून आम्हाला आमंत्रित केलं होतं. हां, दिव्यांग मंत्रालय भेटलं आणि माझी इच्छा आता मंत्रिपदावर काम करण्याची नाही आहे. शिंदेसाहेब अडचणीत येईल, पुन्हा त्यांच्याकडे मागणी करणाऱ्या लोकांची गर्दी खूप आहे, आपण तेवढी समजदारी घेतली पाहिजे म्हणून मी त्या गावात सोडलं. भाऊ, दिल्लीत गेल्यावर तुमचा हा सूर बदललेला आहे, दिल्लीत काही असं झालेला का, तुमची कोणाशी मीटिंग झाली आहे का, काही बोललं? माझा सूर बदलण्याची कोणा ताकद नाही, कोणाची अवकात नाही, माझा सूर माझा स्वतः ठरवतो.